अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहे. म्हणजे बुवा मी तुमचं नाव काही ठेवणार नाही, तुमच्या भजनात नाव नाही ठेवणार, फक्त जो काही चार पाच तासाचा स्टेजवर असत तर तत्वाचा वाद असत आपण. तुम्ही जर काय बोलसल त्याची परतफेड मी करेन. माझ्या आधी लक्षात येत नाही, माका तर तू जीव देण्यापेक्षा माका जीव देऊ झालो सुप्रिया भावडे. मग ते ट्रेन खाली जाऊन जीव देते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले बुवा माझी जेव्हा कोळ काढूची असत तेव्हा त्यांना काय टाकला दिसतात. त्यांना वाटत काय पुजारी म्हणून दुसरं अवयवच नाही. होय, आता यांची सुद्धा बघा सुरुवात एवढी चांगली केल्याने तरी माझ्या टाकल्या चढले. हो मग ते घास उघडा म्हणजे घसरांमुळेपणा साधा नाही या टाकला. मोस्ट इम्पॉर्टंट, एवढे पैसे घेतात, 500 ची नोट, 200 ची नोट, खायची 100 ची नोट, खायची बघशील ना बुवा त्याच्यावर फोटो माझो अभ. घेतला अरे मोहनचा फोटो आहे पण भारी बुवा. आमच्या देवगड तालुक्यात माझ्याबद्दल बुवानी सांगितलं आणि खरोखरच माझ्या देवगडची शान आहे की समोरच्या बुवा का ऐकतच नाही तर आताची बाजी ऐकलं असे ऐकून म्हणजे तार सप्तकात आवाज लावणारे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकमेव बुवा म्हणजे संदीप लोके बुवा. त्यांच्यासाठी काळ्या झाल्याच पाहिजे. म्हणजे लाडपुळा गणपती पुळा बुवा तुमचाही चांगला, मी तुमचा चांगलाच सांगणार आहे असं काय, फक्त माझ्या केसांचा काहीतरी बोललात तुम्ही. तू बोलले काळे केलंस ते सफेद झाले होय ना बुवा, तसं काय विषय नाही. सफेद ते कशामुळे झाले ते तुका सांगते बुवा. महिला वर्ग किती बसलेली आहेत बघा भजन ऐकासाठी. ती भजन आता आमचं बुवा ऐकतात पण त्यांना टेन्शन होते डोप्यात भाजी कुठची करूची त्याचा आतापासून. त्यांच्या मनातलं बोललो भजन ऐकतात दोघांचं पण सकाळी उठून डब्यात भाजी कुठची करायची याचं टेन्शन त्यांना आतापासून. आणि बुवा त्यांचं टेन्शन समजतं कधी, ते जेव्हा केस विचारू जातात ना तेव्हा फळी एक केस साठवतात रे. आणि ते केस सुद्धा ते टाकून देत नाही, त्याचे गुटळे करतो आणि एका भरणे साठवून ठेवत. लोके बुवा कधी येत त्याची वाट बघू. आणि मग बुवा ते तुका देणार आणि त्याच्यावर स्टीलचा गमेल घेणार आणि संध्याकाळी नवरविल्यानंतर आनंदात सांगतात ते हो बघितलं ते केस साठवलेले होते ते लोके बुवा कधीले आणि त्यांच्यावर स्टीलचा घमेल घेतला. म्हणजे केस गेलेल्याच दुःख त्यांना नसतं पण नवीन घमेल स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतो. आणि तुका ह्या एवढा स्टोरी सांगण्याची किती पाळी येईली माझ्यावर वेळ येईली बुवा. तू माझ्या केसांबद्दल बोललंस ना तर माझ्या घरी हीच परिस्थिती झाली बुवा. ऊन भांड्यावर येऊ सारखं नाही, चार 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 मनात माझा तळपाट केला नाही. आता आमच्या घरी भांडी जास्ती झाली नाही, केस कमी झाले कसे झाले. आता फक्त बाजूसून झालं नाही मध्ये डॉलर घेऊन बघा. आता मी सांगले म्हटलं आता भांडी थांबवा, निदान झालं तरी शिल्लक ठेवा. ओके आता मारा ठोके. हे तुम्ही ठोके मारू शकतेच ना तर बोलायचं लागला. ओके भारी वाटत या ठिकाणी बरेच चाहते आमच्या गाव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. म्हणा सगळा सिंधुदुर्ग जिल्हा म्हटल्यानंतर आमचं देवगडवाले जरी असला होता तरी आम्ही सिंधुदुर्ग आपलो काय बुवा बरोबर नाही. त्या कोणती तुमचा सतुक लागले ना सगळे बुवा यांच्या लोके बुवांच्या विरोधात जाऊ लागले. मी बुवा चेष्टेचो मनापासून सांगते या दुर्गा मातेच्या समोर. ह्याच मी तुका या 2-3 वर्षापूर्वी सांगत होतोय की पुजारी बुवा वळा एवढं तुका जीव लावी होते रे आणि त्यांना घेऊन नाचवतस ना. आता तुझ्या पोटात बसले आज तुका समाज. आज माझी बुवा आज दोन-3 वर्षापूर्वी सांगत होते शेवटी इलस ना माझ्या परीने. पण त्या दुर्गा माते सांगते बुवा या दुर्गा मातेच्या समोर सांगते शेवटपर्यंत बुवा मी जिवंत असेपर्यंत तुका सोडणार नाही बुवा. नो टेन्शन देणे का नाही, बिंदास पेटवीत हवा
माका ही बोला असो काय विषय नाही माका पेटो पण जगा करता असताना माका जबरदस्त आवड होता ओके शेवटी गो माका अभिमान आला माझ्या देव बोलतो अरे आपू सांगू तिची काय चव आहे कारांगे सगळ्या लोकांना आणि आज आपण त्याच नाव ठेवून जाऊया या मालाड मध्ये रोज ओके टेन्शन देणे का नाही आहे ना पुजारी डोंट वरी या ठिकाणी भवानी दहा मात्रेमध्ये नोटेशन घेतलं कारण बरोबरच भजना भजनाला सुद्धा भजनाकडे सुद्धा लक्ष दिला पाहिजे भवानी सांगितलं कारण भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन आणि भवानी बरोबरच भजनाची सुरुवात चांगली केलेली आहे दहा मात्रेमध्ये नोटेशन घेतलेले मी एक जरा वाढवून अकरा मात्रेमध्ये नोटेशन जमता का बोलते सांभाळून
ترجمة.